देवाचे आभार मानण्यासाठी लॉरेन्स कैतान परेरा एक महिन्याची आठवण देणार कुटुंबीय. पिता पुत्र आणि पवित्रात्मा यांच्या नावे आमेन. तुम्हा सर्वांस शांती लाभो. आला सुद्धा. बंधू भगिनींनो, नाताळ सणाच्या नंतर जो पहिला रविवार येतो तो पवित्र कुटुंबाचा सण असतो. आज पवित्र कुटुंबाचा सण संपूर्ण वैश्विक ख्रिस्त सभा उपासनेमध्ये साजरा करते. आपल्या ह्या भुईगावच्या पवित्र कुटुंबाच्या देवळामध्ये मी ही मिसा अर्पण करीत आहे. आपली भुईगावची सर्व भाविक ही मिसा हा सण त्यांच्या कम्युनिटीचा सण दुसऱ्या इतर दिवशी निवडून साजरा करतात, परंतु आपण ही उपासना पवित्र कुटुंबाची घेत आहोत. सर्वांसाठी आपण प्रार्थना करू, विशेष करून आमच्या भुईगावच्या ह्या पॅरिशसाठी आणि त्यांनी हाती घेतलेलं नवीन देवळाचं कार्य परमेश्वराने पूर्णतेस न्यावं म्हणून आपण परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करू. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करू. या सर्व पापांची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मारिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. प्रभु करे आम्हावरी
हे प्रभु स्वर्गीय बापा, पवित्र कुटुंबाने घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे जीवन जगण्यात आम्हाला सहाय्य कर। परस्परांबद्दल आदर भावना व बंधुप्रीती आम्हामध्ये वाढीस लागो ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो। प्रकात या पुस्तकातून घेतलेले वाचन। जो परमेश्वराला भीतो तो आई बापाला मान देतो। प्रभूने बापाला मुलापेक्षा अधिक सन्मान दिला आहे आणि त्याने मुलाबरोबर आईच्या अधिकाराला महत्व दिले आहे। जो आपल्या बापाला मान देतो तो आपल्या पापांची भरपाई करतो आणि जो आपल्या आईचा सन्मान करतो त्याची तुलना धन दौलत जमवण्याबरोबर करता येते। जो बापाला मान देतो त्याला त्याची मुले आनंदित करतील आणि जो तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल। बापाला मान देणाऱ्याचे आयुष्य दीर्घ होते। जो आईचे समाधान करतो तो परमेश्वराची आज्ञा पाळतो। हे मुला, तुझ्या बापाला त्याच्या म्हातारपणी आधार दे आणि तो जिवंत असेपर्यंत त्याला दुःख देऊ नकोस। त्याची समज कमी झाली तरी त्याला दया दाखव। तुझ्या सामर्थ्यात त्याचा तारक करू नकोस। बापाला दाखविलेली दया फुकट जाणार नाही तर तुझ्या पापांची भरपाईसाठी तिचा उपयोग होईल। हा प्रभूचा शब्द आहे। देवाची आपण प्रतिसाद स्तोत्र। प्रतिसाद परमेश्वराचे भय धरून चालतो तो धन्य। परमेश्वराचे भय धरून चालतो तो धन्य। धन्य तो पुरुष जो परमेश्वराचे भय धरतो।
जो त्याच्या मार्गाने चालतो, तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. प्रतिसाद: परमेश्वराची भय धरून चालतो तो धन्य. तुझ्या घरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षाच्या सफल वेलीसारखी होईल, तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जमवत्याच्या रोपट्यासारखी होतील. आपला प्रतिसाद: परमेश्वराची भय धरून चालतो तो धन्य. पहा, परमेश्वराचे भय धरणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वाद पावेल. परमेश्वराचे सियोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस येरुसलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. प्रतिसाद: परमेश्वराचे भय धरून चालतो तो धन्य. पौलाची कलसिकरास पत्र, यातून घेतलेले वाचन. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. परमेश्वराने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती, ती या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करू. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे. तुम्ही कृतज्ञते असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा. त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पतींनीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा. हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मान. जय घोष. हृदयात राज्य करो. ख्रिस्ताच्या संदेशाला तुम्हामध्ये स्थान मिळो. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा संत लोक लेखे शुभ वर्तमानातून घेतलेल्या चे वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे येशू बाळ व मरिया यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर योसेफ व मरिया हे येशू बाळाला वर येरुसलेमला घेऊन आले. ते अशासाठी की त्यांचे प्रभूला समर्पण करावे. म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा, असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे खोल्याचा जोडा किंवा पारव्याची दोन पिले याचा यज्ञ करावा. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य येरुसलेम येथे होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलच्या तारणाची वाट पाहत होता. त्याच्यावर पवित्र आत्मा होता.
प्रभु ख्रिस्ताच्या पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते। त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आई वडील येशूला आत घेऊन आले। तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात येऊन देवाला धन्यवाद देत म्हटले, हे प्रभु, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे, कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहे, ते परराष्ट्रांना प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे। त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्यांचे वडील व त्यांची आई यांना आश्चर्य वाटले। शिमोनने त्याला आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे, यासाठी इस्रायलात अनेकाचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे, आणि पहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तरवार भुसकून पार जाईल। हन्ना नावाची एक संदेशी होती, ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती। ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमारे काळ संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्षे राहिली होती। आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रदिवस सेवा करीत असे। तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे येरुसलेमच्या मुक्तीची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्यांच्याविषयी सांगू लागली। नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर योसेफ, मरिया व येशू गालियात आपले गाव नाझरेत येथे परत गेले। ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले आणि त्यांच्यावर देवाची कृपा होती। प्रभूचे हे शुभवर्तमान। मित्रांनो, पवित्र कुटुंबाच्या ह्या सणाच्या दिवशी आपण थोडंसं चिंतन प्रभू येशूवर केंद्रित करू आणि देवाच्या योजनेला प्रमाण मानून मरिया आणि योसेफ ही दोघंजणं सुद्धा कशी येशूला साथ देतात, मनुष्याचं शरीर धारण केलेल्या देवाच्या पुत्राला कसं वाढवतात याविषयी थोडंसं चिंतन करू। मरियेच्या उदरामध्ये पवित्र आत्म्याद्वारे गर्भित राहून प्रभू येशूने देवाचा पुत्र असून देखील मानवाचा जन्म घेतला आणि नाझरेतच्या कुटुंबामध्ये प्रभू येशू लहानाचे मोठे झाले, म्हणजे त्याने फक्त मानवी स्वभावच स्वीकारला नाही तर ते स्वीकारताना कुटुंब स्वीकारला। हे साहजिकच आहे, कुठला माणूस कुटुंबाशिवाय जगत नसतो, कुटुंब फक्त समाज व्यवस्थेचाच भाग नसते, कुटुंब अवस्था ही देवाच्या योजनेनुसार देखील महत्वाची अशी रचना आहे। देवाची इच्छा आहे की माणसांनी कुटुंबात राहून वाढावं, ही देवाची इच्छा आहे। आभार मानण्याचा हा आपल्याला एक ही एक संधी आहे आपल्या कुटुंबाबद्दल। डोंट टेक इट फॉर ग्रांटेड माय डियर यंग पीपल, डोंट टेक इट फॉर ग्रांटेड की मला कुटुंबात जन्म मिळाला, मी कुटुंबात वाढतो आहे, मला आई आहे, मला बाबा आहेत। डोंट टेक दिस फॉर ग्रांटेड। हे सिस्टर बसलेले आहेत इथं, हे अनाथालय चालवतात, मी अनेक त्यांच्या अनाथालयाला भेट दिलेली आहे, त्यांना कुटुंब नसते। सिस्टरांनी त्यांना आपलं घर उघडून, जणू काय आपलं जीवन उघडून त्यांना कुटुंब करून दिलेलं आहे। सो डोंट टेक इट फॉर ग्रांटेड। टुडे इज द डे टू थँक द लॉर्ड। देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती, देवाचे भय धरणारी व्यक्ती आजच्या
स्तोत्राच्या प्रतिसादामध्ये आपण जसं म्हटलं, देवाचं भय धरायचं, देवाची भय धरणारी व्यक्ती साहजिकच आपल्या आई वडिलांचा मान राखते, हे आजचं पहिलं वाचन आहे. आणि आजचं दुसरं वाचन आपल्याला कुटुंबातील प्रत्येक घटक आदर्श ख्रिस्ती जीवन कसे जगणारे असावी, कसा जगणारा असावा ह्याविषयी आपल्याला प्रबोधन करते. आता आपण थोडंसं शुभवर्तमानावर चिंतन करू. त्याचे दोन भाग आहेत त्या शुभवर्तमानाचे. थोडंसं लांब होतं असं इतर दिवसां इतर संडेपेक्षा. पहिला भाग जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या, मोशेने नियमशास्त्रात शिकविल्याप्रमाणे येशू बाळाला अर्पण करण्यासाठी मरिया त्याची आई आणि जोसेफ ह्यांनी त्याला देवळात आणलं नियमशास्त्रात शिकवल्याप्रमाणे. आदर्श कुटुंब, ख्रिस्ती कुटुंब देऊळ मातेचे नियम पाळणारं असते आणि ते आपल्याला एक धडा देऊन परमेश्वर पवित्र कुटुंबाद्वारे शिकवित आहे. आता तुम्ही विचाराल, देवळात का, वाय इन द टेम्पल, वाय डिड दे ब्रिंग इन द टेम्पल. त्यांनी घरी राहून परमेश्वराला त्यांच्या खोलीमध्ये सांगू शकले असते की आम्ही आमचा मुलगा तुला अर्पण करतो. नाही, देवळात आणलं कारण देवळामध्ये परमेश्वर आपल्या प्रजेबरोबर हजर असतो, प्रजेबरोबर हजर असतो. इथे साक्रामेंताची पेटी आहे, आपण रविवारची सगळी माणसं एकत्र जमतो आणि तेव्हा प्रभू अगदी निश्चितपणे आपल्या बरोबर असतो, आपल्या लोकांबरोबर तो स्वतः असतो. हे आपल्या पवित्र मिसेचं अगदी ज्वलंत असं उदाहरण आहे. म्हणून देवळामध्ये आणलं. देवाने निवडलेल्या इस्रायल लोकांशी नाझरेतचे कुटुंब संपूर्णपणे एकनिष्ठ राहिलं. देवाने इस्रायलच्या लोकांची निवड केली होती. आपण सुद्धा चर्चमध्ये, उदाहरणार्थ आपल्या ह्या पॅरिशमध्ये जिथं आपण आहोत, त्या सर्व लोकांना घेऊन परमेश्वर म्हणजे देवळात आपण एकत्र येत असतो. सगळी कुटुंब एका पॅरिशमधली एका देवळात येतात. देऊळ हे फार महत्वाचं आहे आपल्याला कारण आपण जेव्हा सगळे एकत्र येतो, खरं म्हणजे आपण वैश्विक ख्रिस्त सभा. जर शक्य असतं तर संपूर्ण विश्वातील ख्रिस्ती लोक एकत्र येऊन आपण एक मिसा केली असती, पण ते प्रॅक्टिकल नाही. तसंच धर्मप्रांतातली सगळी लोक बिशप बरोबर एकत्र येऊन मिसा केली असती, पण ते पण प्रॅक्टिकल नाही आज. आणि म्हणून आपण ही अशी पॅरिशेस असतात, पण नाझरेतचं कुटुंब सर्व इस्रायल लोकांशी एकनिष्ठ राहिलं ते पण उदाहरण आपण पाळलं पाहिजे. आता महत्वाच्या बाबीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. जेव्हा त्यांनी देवळामध्ये मरियेने आणि योसेफाने दोन होल्याची पिल्लं किंवा जे आपल्याला सांगितलेलं आहे तिकडे की पारव्याची पिलं ही आणली, इथे लक्षात घ्या, मी लक्ष वेधतो तुमचं की खरं म्हणजे मेंढरू आणायला पाहिजे. अशा दिवशी अर्पण करायला आल्यानंतर मेंढरू आणायला पाहिजे होता, पण मेंढराची किंमत ही मरियेच्या आणि योसेफाच्या आवाक्या पलीकडची होती. दॅट वॉज अ पुअर फॅमिली. आपल्याला वाटलं की येशू ख्रिस्त आलाय म्हणून तो खूप श्रीमंत असेल आणि त्याला काय कमी आहे. मरियेला एवढं देवदूत स्वर्गातून भेटायला आलं होतं, जोसेफला स्वप्नात देवदूत सांगायला आलं होतं. ते आपल्याला वाटते की आपण कल्पना अशी करतो की देवाचं ते निवडले देव स्वतः देव होता म्हणून कितीतरी श्रीमंतीमध्ये. नाही, हे गरीब कुटुंब होतं असं संत लूक आपल्याला आपलं लक्ष वेधून घेऊन सांगतो की मेंढरू ते आणू शकत नव्हते, त्यांची ऐपत नव्हती मेंढरू घ्यायची. आणि म्हणून अशा लोकांनी मग होळ्याचा जोडा, पक्ष्यांचा जोडा ज्याची काहीच जशी किंमत नसायची, किंवा पारव्याची पिले ज्याची काहीच किंमत नसायची, हे घेऊन आले. नाझरेतचं कुटुंब फक्त तेवढंच करू शकलं
इतकं ते गरीब कुटुंब होतं ह्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. कारण बरेचसे जण आपण आपल्या कुटुंबात वाढत असताना, माय डियर यंग फ्रेंड्स, तुम्ही वाढत असताना आपल्या आई वडिलांकडून खूप अपेक्षा करता, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मित्राकडे मैत्रिणीकडे हे आहे ते आहे, तुम्ही मला हे नाही देत, तुम्ही मला ते नाही देत. परंतु बघा, नाझरेतचं कुटुंब किती गरीब कुटुंब होतं. हां, त्यांना काय कमी पडू दिलं नाही, पण गरीब होते म्हणून. आणि ह्याच शुभवर्धमानाचा दुसरा भाग शेवटचा मी समारोप करताना सांगतो, प्रभू ख्रिस्तामध्ये परमेश्वर सर्वांना प्रकट होतो. ख्रिसमसचा सण आहे हा फक्त देवाचा सण नाही किंवा फक्त ख्रिस्ती माणसांसाठी मर्यादित सण नाही, हा देवाने सर्व राष्ट्रांना, जगातील सर्व लोकांना प्रकट होण्यासाठी हा सण आहे. आणि ख्रिस्तामध्ये खरा परमेश्वर सगळ्या जगाला प्रकट झालेला आहे, सर्व वेळेला आणि सर्व काळातील लोकांना प्रकट झालेला आहे. देवाची योजना पूर्णपणे प्रत्यक्ष उघड होण्याचा हा ख्रिसमस काळ आहे. ह्या काळामध्ये जणू काही देवाची योजना पुरी होत गेली पाहिजे. ज्या देवाचा शोध माणसं करीत आहेत तो आम्हामध्ये येऊन वस्ती करीत आहे हे आपल्याला पटलं पाहिजे. बघा, शिमिओन, हा तिथे शिमोन लिहिला आहे, आता शिमोन सायरानीकर, शिमोन खूप आहेत, शिमोन पीटर वगैरे, हा पण आपण हा एक दुसरा कोणीतरी होता. हा शिमिओन, हा शिमिओन, शिमिओन नावाचा जेरुसलेममध्ये राहणारा हा माणूस होता. आणि तो पवित्र आत्म्याने भरलेला माणूस होता, म्हणजे हा एक पवित्र माणूस होता, मांगल्यामध्ये जीवन जगणारा माणूस होता, एक सच्चा आणि सज्जन असा हा माणूस होता, देवाला भीत असलेला, देवाला धरून असलेला असा हा माणूस होता. आणि तो ही घटना संपूर्ण विश्वाला कशी उघड झाली ह्याचं स्पष्टीकरण करून देतो की देवाने निवडलेल्या प्रजेशी केलेल्या कराराची आणि सर्व वचनांची परिपूर्तता प्रभू येशूच्या शरीर धारण रहस्यामध्ये प्रकट होते हे तो जगाला सांगत होता. संपूर्ण जगाला प्रकाशित करणारा असा प्रभू ख्रिस्त ह्या जगात आला, संपूर्ण जगाला प्रकाशित करण्यासाठी. प्रभू येशूच्या येण्याने संपूर्ण नियमशास्त्र पूर्ण झालं. आणि तो सांगतो, आता हे विधी करण्याची काही गरज नाही जणू काही, कारण खरा विधीचा केंद्र आता जगात आलेला आहे. आता आपल्याला नियमांच्या मागे लागून त्या अदृश्य देवाची सेवा करण्याची किंवा बघण्याची आणि त्याची प्रार्थना करण्याची आता गरज लागणार नाही. आता परमेश्वर आमच्या मध्ये आलेला आहे आणि म्हणून आमची संपूर्ण उपासना ही आता नियमशास्त्राला धरून असणार, परंतु नियमशास्त्राच्या अधीन अशी नसणार. आता प्रभू येशूमध्ये सगळे नियम सामावलेले आहेत. प्रभू येशूला स्वीकारल्यानंतर नियमशास्त्राच्या पलीकडे, बाहेर नाही, नियमशास्त्राच्या बाहेर नाही पण पलीकडे माणसाचे जीवन आता अर्थपूर्ण झालं पाहिजे. सर्व उपासना आता प्रभू ख्रिस्तावर केंद्रित. आणि म्हणून शिमिओनने ख्रिस्ताविषयी भाकीत केलं, क्रुसावरील मरण वगैरे सगळं हे त्यावेळेला सांगितलं गेलं. सुवार्तेमध्ये मी दिलेलं आहे की ख्रिसमस म्हणजे ईस्टरचा विसर नाही. ईस्टर म्हणजे देवाचं दुःख भोग, देवाचं मरण क्रुसावरील आणि देवाचं पुनरुत्थान ख्रिस्ताचं, हे ख्रिसमसच्या वेळी सुद्धा आपण आठवलंच पाहिजे. हे भाकीत होतं. शिमिओनने पण आठवण करून दिली. आणि त्याने मरियेला, येशूच्या आईला दिलेला आशीर्वाद खळबळजनक नाट्यमय स्वरूपाचा वाटतो. काय बोलला तो? अनेक आशीर्वाद देताना शब्द बोलले त्याच्यामध्ये. तो सांगतो, मरिये, तुझ्या स्वतःच्याही जीवातून तरवार घुसकून जाईल. कुठल्या आईला असं ऐकायला बरं वाटेल हे? हा, पण इथे एक लक्षात घ्या की मरिया, तुला खूप दुःख क्लेश आणि कष्ट पडतील एवढाच ह्या भाकिताचा अर्थ आपण घ्यायचा नाही. पवित्र बायबलमध्ये तरवार
अनेक वेळा उल्लेखिली गेलेली आहे. तलवारीचं उदाहरण अनेक वेळा आलेलं आहे पवित्र बायबलमध्ये. आणि काय आहे अर्थ त्या तलवारीचा? पवित्र बायबलमध्ये तलवारीचा अर्थ दुधारी तलवार म्हणजे दुधारी तलवार म्हणजे एकाच बाजूला धार नसते. ही बायबलमध्ये सांगितलेली तलवार हिला दोन्ही बाजूतून धार आहे. आणि ही दुधारी तलवार बायबलमध्ये देवाचा शब्द काय आहे हे सांगण्यासाठी दिलेली उपमा आहे की देवाचा शब्द हा दुधारी तलवारीसारखा असतो. मी सांगतो नंतर तुम्हाला काय दुधारी तलवार म्हणून ती. तर देवाचा शब्द नक्की काय हे तलवार आपल्याला जाणून घेण्यास मदत करते. हिब्री लोकास लिहिलेल्या बोधपत्रामध्ये अध्याय 14 ह्याविषयी सुंदर स्पष्टीकरण एका वाक्यात दिलेलं आहे. काय सांगते हिब्रू लोकांस लिहिलेल्या पत्रातलं हे 4:12 देवाचे वचन देवाचा शब्द सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे देवाचे वचन आहे. इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह. द वर्ड ऑफ गॉड इज व्हेरी इफेक्टिव्ह. व्हेन यू हियर इट, इट कॅन कम्प्लीटली ट्रान्सफॉर्म आवर लाईव्स. देवाचा शब्द. आणि म्हणून शिमियोन मरियला काय सांगतो की हे माते तुझ्या मुलाचा शब्द तुझ्यासाठी दुःखदायक दडपण आणणारा असेल. तुझ्या मुलाचा शब्द तुझ्यासाठी दडपण आणणारा असेल. गाब्रिएल दूताने आणलेला देवाचा संदेश मरियेने स्वीकारला. ती प्रभू येशूची आई झाली. आता तिच्या पुत्राचा शब्द स्वीकारून तिने प्रभू येशूचे कुटुंबामध्ये संगोपन करायचं आणि प्रभू येशूची शिष्या बनायची. नाही म्हणून निवडली तिला, पण आता तिला कळलं पाहिजे म्हणून हे भाकीत सांगितलेलं आहे. तुझा पुत्र हा कोणी माणूस नाही फक्त, हा देव पण आहे आणि माणूस झालेला आहे. एकाच वेळेला तो खरा मनुष्य खरा देव आहे. आणि म्हणून तू आता ह्या शब्दाची दासी व्हायचं, ह्या शब्दाची तू शिष्य व्हायचं आणि त्याप्रमाणे प्रभूला तू वाढवायचं. देवाचा जिवंत शब्द. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माय डियर यंग फ्रेंड्स, देवाचा जिवंत शब्द जो आपण देवळात ऐकतो, जो आपण घरामध्ये आपण ऐकू शकतो, देवाचा जिवंत शब्द प्रभू येशू आहे. प्रत्येक कुटुंबाचा तो कोनशिला आहे, कॉर्नर स्टोन ऑफ एव्हरी फॅमिली. भक्कम फॅमिली जर उभी राहायची असेल आपली ख्रिस्ती फॅमिली, तर देवाचा शब्द हा आपल्या त्या शब्दरूपी देवशब्दरूपी इमारतीचा कुटुंबाचा कोनशिला झाला पाहिजे, कॉर्नर स्टोन झाला पाहिजे. तो दुधारी तलवारीसारखा आहे. काय दुधारी तलवार? एका बाजूतून काय कापतो तो? एका बाजूला हा शब्द कुटुंबातील घटका पुढे, तुमच्या पुढे सुद्धा, मुलं म्हणून, मुली म्हणून, आई म्हणून, वडील म्हणून, आजी आजोबा, सगळे कुटुंबातील, प्रत्येक कुटुंबातील घटका पुढे, रोजचे वास्तव हा देवाचा शब्द त्यांच्या पुढे उघड करतो. हे वास्तव आहे, हे जग आहे, खरी जाणीव करून देतो. देवाचा शब्द आपल्याला गुंगी नाही आणत. नॉट अनेस्थेसिया, गुंगी आणत नाही तो. वास्तवाची पूर्ण जाणीव करून देतो एका बाजूने. आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने ते वास्तव तू कसं जगायचं ह्याविषयी मार्गदर्शन करतो. म्हणून ही दुधारी तलवार आहे. टू एजेड सोर्ड. एका बाजूला वास्तव उघडं करून सांगायचं आणि त्याच वास्तवाचे ते वास्तव कसं जगायचं याविषयी मार्गदर्शन दुसऱ्या बाजूने करायचं. असा हा देवाचा शब्द आहे. परमेश्वराचे आभार मानू की आपल्या कुटुंबामध्ये योग्य मार्गदर्शन आपल्याला देवाचा शब्द देतो. आपण उभे राहूया. आपली श्रद्धा आता आपण सर्वजण एकत्रपणे
जाहीरपणे घोषित करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान परमेश्वर यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास कृशी दिले. पोंती पिलाताच्या अंधानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक स्नान संस्कार मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, या काळामध्ये, नाताळ काळामध्ये आमच्या तारणाऱ्या परमेश्वराची दया आणि प्रेम आम्हामध्ये प्रकट झाले आहे. आपल्या स्वतःच्या सत्कृत्यांवर नव्हे तर अखिल मानवजातीवरील त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपल्या सर्व विनंत्या परमेश्वराला अर्पण करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू व ब्रदस्त यांना वैश्विक ख्रिस्तसभा कुटुंबाला सतत मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र आत्मेची कृपा व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशातील विविध धर्मीय कुटुंबांमध्ये प्रेमाचे, शांतीचे आणि क्षमेचे वातावरण निर्माण व्हावे व आपल्या राजकीय नेत्यांनी देशाचा कारभार पाहत असताना कौटुंबिक स्वास्थ्याकडे अधिक लक्ष द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. नाझरेत येथील बालक कुटुंबामध्ये वाढत वाढत बलवान होत व ज्ञानाने परिपूर्ण होत गेले. याच पवित्र कुटुंबाने घालून दिलेल्या आदर्शप्रमाणे जीवन जगण्यास, आपल्या कुटुंबातील प्रत्येक घटकात स्नेहभाव निर्माण करण्यास व मुलांची योग्य ती जडणघडण करण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामातील ज्या दाम्पत्यांनी त्याच्या वैवाहिक जीवनाची 25 आणि 50 वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे अशावर परमेश्वराचा कृपा व्रदस्थ रहावा व ईश्वराच्या कृपेने त्यांना सतत प्रेमाचे आणि सहकार्याचे वातावरण अनुभवास मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी, निराशित व निराधार लोकांना घडावा. कोरोना विषाणूपासून व सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे. तसेच आज विवाहबंद होणाऱ्या वधूवरावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, प्रेमाने आणि आपले कौमार्य न गमावता मरियेने आमचा प्रभू आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला जन्म दिला. मरियेने आमच्या प्रार्थना तुझ्यासमोर सादर कराव्यात म्हणून आम्ही प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. Bye.
तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होऊ. हे प्रभू आमच्या ह्या समर्पणाचा स्वीकार कर आणि देवमाता कुमारी मरिया आणि तिचा पती संत योसेफ यांच्या प्रार्थनेमुळे आमच्या कुटुंबात प्रेम आणि शांती निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्यवर आस्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्या सनातन शब्दाच्या देहधारणेमुळे आमच्या श्रद्धारूपी डोळ्यांना तुझ्या गौरवाचे नवे तेज दिसले आहे. दृश्य अशा ह्या मानवी देहात आमचा परमेश्वर प्रकट झाला आणि त्याच्या अदृश्य प्रेमाचे आम्हाला दर्शन घडले. म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनूत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्राद्धेचा उच्चार, मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्राद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो.
ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, वेद सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाय विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्या नव ख्रिस्त वाचल्याने तरस लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचे पती सांत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया.
हे सनातन परमेश्वरा, येशू, मरिया आणि योसेफ यांच्याप्रमाणे तुझ्याबरोबर आणि इतरांबरोबर शांतीने राहण्याची आमची इच्छा आहे. आम्ही स्वीकारलेल्या ह्या ख्रिस्त या पवित्र कम्युनियनमुळे या जगातील अडचणींना तोंड देण्याचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त होवो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मित्रांनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या लोकांनी तुझा त्याग केला तरी तू त्यांची काळजी घेण्याचे सोडत नाहीस. आमच्या हृदयात परिपूर्ण बदल घडवून आण आणि तुझ्यापासून आम्ही कधीही दूर जाऊ नयेत म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो आणि सर्व काळ राहो. आमीन. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मान. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व देवांत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांचा या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना तू दयनीय आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्याच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकेने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलतृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. Thank you.
या।